नमस्कार, आज आपण एकदम चविष्ट अशी हिरव्या मिरच्यांची रेसिपी बघणार आहोत. यासाठी मी इथं पावशर कमी तिखट मिरच्या स्वच्छ धुवून घेतलेत. नंतर आपल्याला एक मोठा चमचा जिरे, एक मोठा चमचा बडीशेप, एक मोठा चमचा धने घ्यायचे आहे. हे एका पॅनमध्ये छान खरपूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आणि मिक्सरला बारीक करायचं. नंतर पॅनमध्ये 3 चमचे तेल टाकायचं, त्यामध्ये 1 छोटा चमचा मोहरी घालायची. नंतर 15 ते 20 लसूण पाकळ्या टाकायच्या. नंतर उभे काप केलेला एक मीडियम साईजचा कांदा घालायचा. हे चांगलं भाजून घ्यायचं. नंतर मिरच्या टाकायच्या. मिरच्यांवरती जोपर्यंत व्हाईट स्पॉट येत नाहीत तोपर्यंत त्या भाजायच्या. नंतर त्यामध्ये वरून आपण मिक्सरला बारीक केलेली धने, जिरे, बडीशेप यांची पूड घालायची. नंतर त्यावरती 1 छोटा चमचा हिंग आणि 1 छोटा चमचा हळद टाकायची. चवीपुरतं मीठ घालायचं. थोडा वेळ परतल्यावर त्यामध्ये पावशर दही घालायचं. थोडीशी वरून कसुरी मेथी घालायची आणि 10 मिनिट झाकण ठेवायचं. आणि नंतर थोडं परतल्यावर आपली ही खमंग अशी रेसिपी तयार होते. तुम्हीही नक्की करून बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. धन्यवाद.